असा प्रश्न तुम्हाला सातवीमध्ये सुद्धा झालेला आहे. फर्स्ट वी ड्रॉ ए रेक्टेंगल ए बी सी डी. ईच एंगल ऑफ ए रेक्टेंगल इज अ राइट एंगल, सो एंगल बी इज राइट एंगल. वी ड्रॉ डायगोनल ए सी. नाउ इन दिस रेक्टेंगल वी आर गिवन लेंथ 35 सेंटीमीटर एंड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. We have to find diagonal. That is by using Pythagoras theorem, we can find AC. तर ही फिगर काढून घ्या. So in triangle ABC, AC square is equal to AB square plus BC square. ब्रॅकेट मध्ये त्याचं रिझन लिहायचं आहे पायथागोरस थेरम. मी थोडक्यात लिहितोय, तुम्ही पूर्ण लिहा. यात किमती ठेवा आणि AC ची व्हॅल्यू काढा. करेक्ट 37 सेंटीमीटर. तर तुम्ही हे सोडवा, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात. नंबर 9, त्याला स्टार केलेला आहे म्हणजे तो तुम्हाला 3 ते 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. म्हणजे हॉट्स या प्रकारातला हा प्रॉब्लेम आहे, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. म्हणजे जे तुम्ही शिकलात त्याचं तुम्हाला उपयोजन करता येतं का हे या प्रश्नामधून पाहायचं असतं. म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन, तुम्ही ज्या प्रॉपर्टी थेरम शिकलात त्याचा वापर इतर ठिकाणी तुम्हाला करता येतो का. इन फिगर M इज द मिड पॉइंट. Of QR, angle PRQ is equal to 90 degree. Prove that PQ square is equal to 4PM square minus 3PR square. क्वेश्चन लिहून घ्या. आता हे अशा टाईपचे जे प्रश्न आहेत, म्हणजे ज्यामध्ये एखाद्या बाजूचा स्क्वेअर
दुसऱ्या कुठल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेर जेवढा असेल, गुणाकारा एवढा असेल, किंवा त्यांची कुठल्या तरी संख्येनं त्यांना गुणून त्यांची वजाबाकी किंवा बेरीज करून येते, अशा टाईपचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, तर हे तुम्ही अनेक पद्धतीनं सोडवू शकता. याला अशी ठराविक अशी काही मेथड नाही, म्हणजे हाच थेरम यूज केला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला हे जसं सुचतं तसं तुम्ही हे सोडवू शकता. म्हणजे आता ॲक्च्युली हे बघा, तुम्हाला काय दिलं आहे की या ट्रँगलमध्ये आर कोन 90 आहे. मग हा 90 दिला आहे म्हणजे इथं पायथागोरस आला, तर त्याचा वापर करून तुम्ही सोडवू शकता. किंवा या सेगमेंटचा हा मिड पॉईंट दिलेला आहे, मग मिड पॉईंट दिला आहे म्हणजे पी एम इज द मेडियन. मग मेडियन जर दिले असेल तर अपोलोनियस थिअरम हा पण यूज करून याचा प्रूफ देता येतो. परंतु अपोलोनियस थिअरम तुम्हाला अजून झालेला नाही, पुढं आहे. म्हणून आपण हे पायथागोरसच्या सहाय्यानं सोडवूयात. तर बघा, समजावून घ्या. अगोदर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते बघा. तर आपल्याला डाव्या बाजूला पी क्यू स्क्वेअर पाहिजे. मग पी क्यू स्क्वेअर कसं मिळेल? जर तुम्ही पहिल्यांदा हा ट्रँगल वापरला तर, हे बघा, ट्रँगल पी आर क्यू, याच्यामध्ये तुम्ही पायथागोरस जर वापरला तर आपल्याला काय मिळेल? पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्हाला एल एच एस मिळाली. ठीक आहे, ही एल एच एस मिळाली. आता आर एच एसमध्ये आपल्याला हे इथं आहे, परंतु आपल्याला हे पाहिजे. म्हणजे आपल्याला आता हे दोन्ही आपल्याला काढून टाकायचेत. तर याला नाही काढलं तरी चालते, कारण पी आर स्क्वेअर तर या ठिकाणी आहेच. परंतु हे क्यू आर स्क्वेअर आपल्याला नको आहे, कारण जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ना त्यामध्ये क्यू आर स्क्वेअर आहे का? तर नाही आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, हे कॅन्सल करून त्याच्याऐवजी दुसरी कुठली किंमत मिळते का ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, मग क्यू आर स्क्वेअरच्या जागी आपल्याला, म्हणजे पूर्ण ही जी आर एच एस आपल्याला इथे मिळालेली आहे ते आपल्याला त्याच्याऐवजी हे पाहिजे, हे लक्षात घ्या तुम्ही. मग पी एम स्क्वेअर पण आहे. मग पी एम स्क्वेअर मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर तुम्हाला पहिल्यांदा हा ट्रँगल विचारात घ्यावा लागेल. याच्यामध्ये तुम्ही पायथागोरस थेरम यूज करा. तुम्हाला मिळेल पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे हे पी एम स्क्वेअर मिळतं आहे. परंतु इथं किती आहे? 4 आहे. मग आपण याला 4 मल्टिप्लाय करू. मग आपल्याला असं मिळेल 4 पी एम स्क्वेअर. मी तुम्हाला हे असं वेगवेगळ्या पद्धतीनं कसं सोडवता येईल ते सांगायला लागलो, बरं का? 4 पी एम स्क्वेअर, तर मग याला पण 4 मल्टिप्लाय करा. 4 पी आर स्क्वेअर प्लस 4 आर एम स्क्वेअर. सो 4 पी एम स्क्वेअर इज इक्वल टू, याला तुम्ही असं लिहू शकता, हे जे आहे ना हे आपण, बरं ठीक आहे, हे 4 पी आर स्क्वेअर आपण असंच ठेवू. याला मात्र काय करू, 2 आर एम असं लिहून ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू. देअरफोर 4 पी एम स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी आर स्क्वेअर प्लस, आता हे बघा, 2 आर एम, 2 आर एम म्हणजे काय मिळतं आहे बघा, आर एमची दुप्पट. आपल्याला सांगितलं की एम हा मिड पॉईंट आहे, त्याचा अर्थ मग आर एमची जर दुप्पट केली तर आपल्याला मिळेल आर क्यू. सो इन प्लेस ऑफ 2 आर एम वी कॅन राईट आर क्यू, दॅट इज क्यू आर स्क्वेअर. त्यानंतर आता या ठिकाणी बघा, 4 पी एम स्क्वेअर आपल्याला मिळालेलं आहे, परंतु पुढं आपल्याला काय पाहिजे? -3 पी आर स्क्वेअर. मग आपण काय करू, दोन्ही बाजूमधून 3 पी आर स्क्वेअर सबट्रॅक्ट करू. 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे पण असंच करायचं आहे, 4 पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर हे वजा करायचे, -3 पी आर स्क्वेअर. मग काय होईल बघा, 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, हे 4 पी आर स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर किती राहिले? पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. परंतु पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर म्हणजेच काय आहे? पी क्यू स्क्वेअर. अशा प्रकारे हे प्रूव्ह झालं. पण समजा तुम्हाला जर असं सेपरेट सेपरेट हे नको असेल, म्हणजे 4 पी एम स्क्वेअरची किंमत वेगळी काढायची,
3πr² दोन्ही बाजूंमधून वजा करायचे आहेत, तर मग याला दुसरा काही मार्ग आहे का ते आपण बघूयात. तर पहिल्यांदा आपण मोठा ट्रायंगल विचारात घेऊ. PQ² इज इक्वल टू PR² प्लस QR², ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला मिळालं. यानंतर आपल्याला PM² तिथं पाहिजे, मग आपण काय करू याला. समजा असं लिहिलं PQ² इज इक्वल टू PR² प्लस हे QR जे आहे ना, हे QR दुप्पट आहे. कोणाच्या दुप्पट आहे? तर RM च्या दुप्पट आहे. सो 2RM ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलं. आणि नंतर ह्या लहान ट्रायंगलमध्ये RM² ची किंमत काढून घेऊ. बघा, RM² इज इक्वल टू म्हणजे पाया वर्ग बरोबर काय असतो, हायपोटेन्यूस स्क्वेअर मायनस हाईट स्क्वेअर, दॅट इज PM² मायनस PR² मग ही किंमत आपण इथं ठेवू. सो PQ² इज इक्वल टू PR² प्लस या दोनचा स्क्वेअर करून घ्या 4, आणि हे जे आहे ना RM, तर RM च्या जागी तुम्ही हे लिहायचं आहे, दॅट इज PM² मायनस PR² ह्या RM² च्या ऐवजी आपण काय लिहिलं आहे, PM² मायनस PR² सो PQ² इज इक्वल टू हे PR² कॅन्सल होतील तर आपल्याला काय मिळेल, 4 PM² एक मिनिट बघा, PR² PQ² इज इक्वल टू आपण काय घेतलं, PR² प्लस QR², पण QR² ऐवजी आपण काय लिहिलेलं आहे, 2RM² तर हे जशाला तसं लिहिले आपण PQ² हे PR² ॲज इट इज लिहिलेलं आहे. इथं आपण स्टेप वाढवू इथं, PQ² इज इक्वल टू PR² प्लस 4RM² असं लिहिलं. तर त्यामध्ये आपण RM² ची किंमत ठेवून बघूयात काय ते. PR² प्लस 4 इन ब्रॅकेट ह्या RM² ची आपण किंमत ठेवू. RM² इज इक्वल टू काय, PM² मायनस PR² सो PQ² इज इक्वल टू PR² प्लस यांचा गुणाकार करून घ्या 4PM² मायनस 4PR² आणि हे जर सोडवलं तर आपल्याला PR² मायनस 4PR² म्हणजे मायनस 3PR² मिळेल आणि हे प्लस 4PM² जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं हे या पद्धतीने पण करता येईल. म्हणजे इथं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं असं सोडवू शकतात, फक्त नेमकं कशा पद्धतीनं करता येईल, LHS काय दिले आणि RHS काय दिले याचा नीट विचार करा आणि त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करा. प्रॉब्लेममध्ये असं वेगवेगळ्या पद्धतीनं ते करावं लागतंय, परंतु मगाजे मी तुम्हाला सोडून दिले याची किंमत वेगळी काढायची, याची का वेगळी काढायची, त्यांची वजाबाकी करायची, या पद्धतीनं ते सोडवता येते. म्हणून आपण काय करू, या पद्धतीनं सोडवण्यापेक्षा याच्या अगोदर आपण जे घेतलं ना त्या पद्धतीनं सोडवूयात. तर बघा, सोल्युशन इन ट्रायंगल PRQ अँगल R इज इक्वल टू 90 degrees देअरफोर PQ² इज इक्वल टू PR² प्लस QR² रिझन फॉर दिस इज पायथागोरस थिअरम. हां, तर आता आपल्याला PM² हे पाहिजे, मग आपण PM² ची किंमत वेगळी काढून घेऊ, याला आपण एक नाव देऊ. नाव इन ट्रायंगल PRM PM² इज इक्वल टू PR² प्लस RM² देअरफोर, तर आपण याला 4 मल्टिप्लाय करायचं आहे कारण या ठिकाणी 4 आहे. मल्टिप्लाइंग बाय 4 सो 4PM² इज इक्वल टू 4PR² प्लस 4RM²
So 4 pm square is equal to 4 pr square plus हे जे आहे 4 rm square याला आपण असे लिहायचे 2 rm bracket square. So 4 pm square is equal to 4 pr square. तर या 2 rm च्या ऐवजी म्हणजे rm ची दुप्पट काय असेल qr square. याला रीजन लिहायचे सिंस तुम्ही असे लिहू शकता rm is equal to qm कॉमा गिवन दिले आपल्याला ठीक आहे. तर आता हे 4 pm square आपल्याला मिळालेले आहे परंतु आपल्याला मायनस 3 pr square पाहिजे. मग आपण दोन्ही बाजूमधून 3 pr square वजा करूयात किंवा तुम्हाला असं पण करता येईल या 4 pr square ची तुम्ही फोड करा. काय फोड करताल तर 3 pr square प्लस pr square अशी फोड त्याची तुम्ही करू शकता. म्हणजे बघा 4 pm square इज इक्वल टू याला आपण असं लिहू 3 pr square प्लस pr square प्लस qr square. म्हणजे अजून हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मग हे 3 pr square आपण डावीकडे घेऊ. सो 4 pm square मायनस 3 pr square इज इक्वल टू या ठिकाणी राहील pr square प्लस qr square आणि याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतलेली आहे pq square कंसात लिहायचं फ्रॉम 1 अँड देअरफॉर pq square इज इक्वल टू 4 pm square मायनस 3 pr square राईट डाऊन. तर या प्रॅक्टिस सेटमधला 10वा म्हणजे शेवटचा प्रॉब्लेम आहे. आता हा लिहिण्यासाठी खूप मोठा आहे त्यामुळे मी इथं लिहून देत नाही थोडक्यात सांगतो. वॉल्स ऑफ टू बिल्डिंग्स ऑन आयदर साईड ऑफ ए स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. ए लॅडर ऑफ 5.8 मीटर लाँग इज प्लेस्ड on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. On turning the ladder over to the other side of the street, its top touches the window of the other building at a height of 4.2 meter. Find the width of the road or street. तुमच्याकडे पुस्तक आहे त्या पुस्तकातून तुम्ही तो प्रश्न लिहून काढा. ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांनी ते बालभारतीच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघा या प्रश्नाचा अर्थ काय समजावून घ्या. तुम्हाला असं सांगितलेलं आहे की समजा आता ही रस्त्याची रुंदी आहे म्हणजे हा रस्ता असा पास होतोय असा इथून पलीकडे. तर हा म्हणजे ही त्याची विड्थ आहे रस्त्याची आणि या दोन्ही बाजूला दोन बिल्डिंग्ज आहेत
त्यांची उंची कशी आहे लहान मोठी आपल्याला काही दिलेली नाही, त्यामुळे आपण ते कमी जास्त उंचीच्या बिल्डिंग्ज आहेत असं आपण गृहीत धरू. तर समजा ह्या दोन बिल्डिंग्ज आहेत, सपोज ए बी अँड सी डी. मग या बिल्डिंग्ज आहेत याचा अर्थ इथले कोण राईट अँगल असले पाहिजेत, ठीक आहे. ही रस्त्याची रुंदी आहे. मग तुम्हाला असं सांगितलं आहे की या ठिकाणी एक शिडी ठेवलेली आहे, नक्की कुठं ठेवली हे सांगितलेलं नाही आहे, म्हणजे मध्यभागी ठेवली असं काही सांगितलेलं नाही आहे. तर समजा या ठिकाणी ठेवली आहे असं आपण गृहीत धरू. समजा ई या ठिकाणी ठेवली आहे. मग पहिल्यांदा या शिडीचं वरचं टोक या बिल्डिंगवर असं लावण्यात आलं, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की त्या शिडीचं वरचं टोक 4 मीटर उंचीपर्यंतच्या खिडकीपर्यंत पोचत आहे. मग आपण असं गृहीत धरू की समजा इथं 4 मीटर उंचीवर एक खिडकी आहे, तिला आपण समजा पी नाव देऊ. म्हणजे ही खिडकी जमिनीपासून किती उंचीवर आहे, 4 मीटर. मग ज्यावेळेस ही शिडी इथं लावली त्यावेळेस ती या ठिकाणी पोचली असं आपल्याला सांगितलेलं आहे. नंतर काय केलं आहे की शिडीचा हा जो बेस आहे तो हलवायचा नाही, फक्त ही शिडी अशी उचलून इकडं टाकायची. मग ती इकडं लावल्यानंतर 4.2 मीटर उंचीवरच्या खिडकीपर्यंत पोचते असं सांगितलेलं आहे. मग समजा आपण गृहीत धरू की या ठिकाणी क्यू ही जी विंडो आहे ती 4.2 मीटर उंचीवर आहे, तरी ही शिडी अशी टाकल्यानंतर इथं पोचते. म्हणजे पी ई आणि क्यू ई हे दोघांची लांबी सारखीच आहे, कारण ती शिडी आहे ही फक्त अशी घेऊन इकडे टाकलेली आहे. लक्षात आलं? तरी फिगर काढून घ्या. या शिडीची तुम्हाला लांबी दिलेली आहे 5.8 मीटर, म्हणजे हे पण 5.8 मीटर आहे. सर्वांना प्रॉब्लेम समजला आहे का, काय प्रॉब्लेम आहे नेमका? रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन बिल्डिंग्ज आहेत, तर आपण तिथं गृहीत धरलं फिगरमध्ये की ए बी आणि सी डी या दोन बिल्डिंग्ज आहेत आणि ई या ठिकाणी शिडीचं खालचं टोक आहे. तर पहिल्या बिल्डिंगवरती शिडी पीपर्यंत पोचते आणि दुसऱ्या बिल्डिंगवर क्यूपर्यंत पोचते. तर हे जे आपण नाव दिलेले आहेत त्याची सगळी माहिती तुम्हाला इथं लिहावी लागेल. सो इन सोल्युशन वी राईट लेट ए बी अँड सी डी बी द बिल्डिंग्स अँड बी डी इज द विड्थ ऑफ द रोड or street. Therefore AB perpendicular BD and CD perpendicular BD. हे आपण लिहिलं. Let window P is at a height 4 meter and Q is at a height 0.2 as shown. Base of the ladder
is at E. Therefore, PE is equal to QE is equal to 5.8 meter. Paranti shidi ahe. Then PB is equal to 4 meter. QD equal to 4.2 meter. Therefore, in triangle PBE, PE square is equal to PB square plus BE square. पहिल्यांदा आपण काय केलं, या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. PE square is equal to PB square plus BE square. यात किंमती ठेवूयात. That is 5.8 square is equal to PB, that is 4 square plus BE square. याचा स्क्वेअर करायचा. तुम्हाला काल मी त्याची एक आयडिया सांगितली होती की 41 ते 59 पर्यंतच्या संख्येचे वर्ग कसे करायचे. तर या संख्येचा हे पॉईंट सोडून द्या, 58 आहे. तर ही संख्या 50 पासूनचा त्यांचा फरक किती आहे, 8. तर 8चा वर्ग 64. नंतर यातून 25 वजा करा तर किती राहिले, 33. म्हणून याचा वर्ग आला 33.64. 4चा वर्ग येतं 16 घेतला, हे 16 इकडे वजा करू. सो बी ई स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस 16. तर यांची वजाबाकी करा 17.64. आता याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. तर तुम्हाला शक्यतो वर्गमूळ निघणारी संख्या दिलेली असते. तर काय करायचं, 17.64 म्हणजे ही संख्या 16च्या जवळपास आहे, 16पेक्षा थोडी मोठी आहे. म्हणजे याचं वर्गमूळसुद्धा 4पेक्षा थोडं मोठं असेल, म्हणजे 4 काहीतरी असणार आहे. ठीक आहे, मग शेवटी 64 आहे. मग ह्याच पद्धतीनं तुम्ही त्याचं वर्गमूळ काढू शकतात. कारण का, 64 कुणाचा वर्ग आहे, 8चा. म्हणजे 50 फरक 8 असणारी संख्या कोणती असेल, तर ती असेल 42. ठीक आहे, मग समजा आपण आता असं घेतलं, 42 जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला बघा, समजा आपल्याला आता 42चा वर्ग करायचा आहे, तर कसा करणार, तर 50 फरक किती आहे, 8. 8चा वर्ग 64 आणि 42 25 घालवा, किती राहिले, 17. म्हणून याचं वर्गमूळ आहे 4.2. ही झाली बी ईची किंमत, म्हणजे तुम्हाला हे माहीत झालं 4.2. आता आपण याच पद्धतीनं ईडीची किंमत काढून घेऊ. ते तुम्ही आत्ता काढा, राईट डाऊन. हां बरोबर आहे, ईडी इज इक्वल टू 4. तर त्यावरून तुम्ही बीडीची किंमत काढून घ्या. इन ट्रायंगल क्यूडीई, क्यूई स्क्वेअर इज इक्वल टू ईडी स्क्वेअर प्लस क्यूडी स्क्वेअर. सो 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू ED square plus 4.2 square. तर याचा वर्ग 33.64, याचा वर्ग करा, तो इथं आहे 17.64, तो डावीकडे वजा करा, इज इक्वल टू ED square. देअरफोर ED square यांची वजाबाकी करा 16, अँड देअरफोर ED इज इक्वल टू 4. तर यावरून आपल्याला BD ची किंमत काढायची आहे. सो बीडी इज इक्वल टू बीई प्लस ईडी, दॅट इज 4.2 प्लस 4, दॅट इज 8.2.
therefore width of the road is equal to 8.2 meter. Write down. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. उद्या आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थिअरम आणि अपोलोनियस थिअरम हा भाग पाहायचा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू.